कोपरगावच्या बाजारपेठेला चालना देण्यासाठी स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेऊन विविध संकल्पना राबवल्या आहेत. काही दिवसांपूर्वी आमदार काळेंनी स्थानिक बाजारपेठेत खरेदी केली होती. त्यानंतर आता माजी आमदार स्नेहलता कोल्हे या देखील दिवाळीच्या खरेदीसाठी कोपरगाव शहरातील स्थानिक बाजारपेठेत पोहोचल्या आणि मोठ्या व्यापाऱ्यांपासून रस्त्यावरील छोट्या व्यावसायिकांपर्यंत सर्वांकडून खरेदी करत ऑनलाईनच्या नादी न लागता स्थानिक बाजारपेठेतून खरेदीला प्राधान्य देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. आज कोपरगावच्या बाजारपेठेमध्ये मी फेरफटका मारला, अतिशय चांगल्या वस्तू विक्रीला आहेत आणि त्याच्यामुळे ऑनलाईन खरेदीची गरजच नाही, कुठे शहरात जाण्याची सुद्धा गरज नाही. इतकं सुंदर असं कोपरगाव शहरामध्ये वस्तू विक्रीला आहे. मग कापड बाजार असेल, इतर छोट्या छोट्या आपल्या गिफ्ट देण्याच्या वस्तू असतील, सोन्याची पेट असेल, सोनाराची बांगडी चाळ असेल, अगदी सगळं खूपच चांगल्या पद्धतीने आपल्या शहरामध्ये उपलब्ध आहेत आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी कोपरगावमध्ये खरेदी करावी. आपला गाव आपल्याला त्याचा अभिमान असावा. कोपरगाव शहरात आपण येऊन तर बघा असं मी सगळ्यांना आवाहन करते. आजूबाजूच्या तालुक्यातील लोकांना सुद्धा आवाहन करते की अतिशय सुंदर अशी आपली बाजारपेठ आहे आणि अजून चांगल्या पद्धतीने बाजारपेठ फुलावी म्हणून संजीवनी उद्योग समूह, कोसाका समूह, व्यापारी असोसिएशन, आम्ही सगळ्यांनीच एक काही बक्षिसं ठेवलेली आहे. त्याच्यामुळं निश्चित त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून सुद्धा या बाजारपेठेला एक गती येणार आहे. थोडासा दुष्काळाचं जरी सावट असलं परंतु तरी सुद्धा गरजेच्या काही गोष्टी असतात सणावाराला घेण्याच्या, त्याच्यासाठी सुद्धा आपण इतर ठिकाणी इतर तालुक्यात जाण्यापेक्षा आपल्या गावात आपल्या तालुक्यात आपल्या शहरात येण्याचं जर आपण सगळ्यांनी ठरवलं तर निश्चित इथंही काही कमी नाही आहे कोपरगावात, असं मी या निमित्ताने म्हणेल. सगळ्यांना मी आवाहन करते, मी स्वतः बाजारपेठेमध्ये फिरले, कुठलीही गोष्ट अशी नाही की इथे मिळत नाही आणि म्हणून सगळ्यांना आवाहन करते की कोपरगावकरांनो आणि आपल्याही नातेवाईकांना सांगा की आमच्या कोपरगावमध्ये खूप खूप चांगल्या वस्तू मिळतात कापड बाजाराच्या माध्यमातून. साड्या सुंदर सगळ्या सगळ्या अगदी रेडीमेड ब्लाऊज असतील सगळ्या गोष्टी इथे उपलब्ध आहेत. सगळ्यांनी यावं आणि आमच्या कोपरगाव बाजारपेठेमधून खरेदी करावी असं आवाहन मी सगळ्या ग्राहकांना करते. ग्राहक आणि दुकानदार थोड्याफार प्रमाणात आहे परंतु आत्ता मला जाताना काही भगिनी भेटल्या तर त्या म्हणाल्या ऑनलाईनमध्ये मार्केट ऑनलाईनमध्ये खरेदीत मजा नाही, इतकी स्वतः पिशवी घेऊन आपल्या चॉईसने वस्तू घेण्यामध्ये एक वेगळीच मजा आहे अशाही काही मला महिला भेटल्या आणि तो एक वेगळा आनंद असतो की माझ्याकडे आता सण आला आहे, आपल्याकडे सणाचा बाजार हाट करायला आपण चाललो, तो एक वेगळा आनंद असतो. त्यामुळे निश्चित ऑनलाईनच्या खरेदीमध्ये आपण पडू नये, त्याच्यात बऱ्याचदा फसवणूकही होण्याचा निकृष्ट वस्तू येण्याची भीती असते आणि म्हणून आपणच आपल्या शहराबद्दल एक अभिमान बाळगला पाहिजे, आपणच थोडा हातभार आपल्या व्यापारपेठेला व्यापाऱ्यांना दिला, हातभार लावला पाहिजे म्हणून आपण सगळ्यांनी निश्चित या इथे गावात येऊन खरेदी करावी अशी माझी सगळ्यांना आग्रहाने म्हणणं आहे. आजपासून दिवाळीचा सण सुरू झाला आहे, वसुबारस नंतर दिवाळी, भाऊबीज, पाडवा हे सगळ्याचे उत्साहाचे दिवस आहे. मी सगळ्यांना या दिवाळीच्या पाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देते आणि सगळ्यांनी यावन कोपरगाव बाजारपेठेमधून खरेदी करावी असं सगळ्यांना आवाहन करते. सुवर्ण संधी, सुवर्ण संधी. अहमदनगर जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे फक्त 9 मिनिटात 90% सोने तारण कर्ज. चला तर मग संधीचा सोने करूया. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आताच संपर्क करा पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव. आमचा पत्ता गोदाम गल्ली भाजी मार्केट कोपरगाव जिल्हा अहमदनगर. संपर्क क्रमांक 024 23 22 69 23.